संगमनेर तालुका दूध उत्पादन प्रक्रिया संघाची दर्जेदार उत्पादन राजहंस दूध, राजहंस सुगंधी दूध, दही, ताक, दूध, लस्सी, खीर, खवा आणि पेढ्यासोबत राजहंस श्रीखंड, आम्रखंड, गुलाब जामुन, रसगुल्ला, सोनपापडी, अंजीर मलई आणि मँगो बर्फी, मँगो ड्रिंक, राजहंस अक्वा, राजहंस शुद्ध सात्विक पौष्टिक चवितानंद। नगरच्या केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर 2 दिवसांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर यासंदर्भात आज 9 जणांना अटक करण्यात आली आहे। शिवसेना कार्यकर्ते स्वतःहून आज कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले। केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर त्या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला होता, तर याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते। शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संभाजीनगर खंडपीठानं याचिका दाखल करून जी जाचक कलमं आहेत ती वगळावी यासाठी याचिका दाखल केली होती। त्यानंतर पोलीस प्रशासनानं या घटनेचा तपास केला आणि लावलेली कलम 308 वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आणि 4 दिवसांपूर्वी ही कलमं वगळण्यात आली। त्यानंतर सेनेच्या वतीनं दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्यात आली। सध्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल आहे यासंदर्भात आज शिवसेनेचे रावजी नांगरे, प्रफुल्ल साळुंके, गिरीश शर्मा, सुनील वर्मा, अमोल येवले, अभिजित राऊत, दत्तात्रय नागपुरे, योगिराज गाडे, राजेश सातपुते हे स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले आणि त्यांना अटक करण्यात आली आहे। केडगाव डबल मर्डर केसमध्ये मयतांची डेड बॉडी घ्यायला पोलीस दल गेलं असतं, तिथं पोलिसांना केलेला विरोध आणि पोलिसांवर पब्लिकवरील दगडफेक याच्या संदर्भात दाखल गुन्ह्यामध्ये 9 आरोपी अटक केलेले आहेत। आरोपी त्यांना रिमांडकाने हजर केली आहे। साधारण किती आरोपी आहेत सर याच्यामध्ये, काय घटना घडली होती? 67 आरोपींची नावं आहेत आणि बाकीचे निष्पन्न झालेले आरोपी 10 ते 12 असे 70 ते 80 नावं निष्पन्न झाली आहेत आणि 500 ते 600 लोकांचा मॉब होता, त्याप्रमाणे जे जे निष्पन्न होईल ते सगळे अटक करणार आहोत। त्याच्यामध्ये मोठे पदाधिकारी आहेत सगळ्यांना अटक करणार, कोणाला नसेल न्याय सगळ्यासाठी जाणार। दीपक कासवासी, न्यूज मराठी, अहमदनगर।